नमस्कार. तर आज आपण इथे टाइप्स ऑफ रिवेट मधील स्नॅप हेडेड रिवेटचे ड्रॉइंग काढूया. स्नॅप हेडेड हेड रिवेटचं ड्रॉइंग करण्यापूर्वी त्याचे जे सूत्रे दिलेले आहेत त्याचा मी इथे तक्ता बनवलेला आहे. तर सुरुवातीला तक्ता बनवून घ्यायचे, ते आपल्याला एक डी गृहित धरून त्याप्रमाणे त्याचे बाकीचे सूत्रं जे मापे काढायची असतात. तर आपण इथे आता डी 20 घेतलेलं आहे. डी म्हणजेच आपलं शंक डायमीटर येणार आहे, ते रिवेटचं शंक डायमीटर असणार आहे. त्याचप्रमाणे डीच्या साह्याने तुम्ही हेड हाईट काढू शकता, रिवेटच्या हेडची उंची काढू शकता. त्याचं सूत्र आहे 0.7 डी, म्हणजेच बरोबर काय येणार आहे तुमचं 0.7 × 20. 20 आपण डी घेतलेलं आहे, डीच्या जागी 20 ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे त्याची संख्या 14 येणार आहे. त्याचप्रमाणे हेड डायमीटरचं 1.6 डी आहे सूत्र, बरोबर त्याचं येणार आहे 1.6 × 20. 20 म्हणजे डी घेतलेलं आपण इथे, त्याचं बरोबर उत्तर काय येणार आपलं 32, म्हणजेच आपलं हे 32 काय येणार आहे तुमचं हेड डायमीटर येणार आहे. हेडचं डायमीटर आणि शंकच्या मधला गॅप आहे त्याचं काय, त्याचं सूत्र आहे 0.125 डी, बरोबर 0.125 × 20. 20 आपलं डी घेतलेलं आहे, त्याचं उत्तर येणं आपल्याला 2.5. हे सर्व MM मध्ये असणार आहेत मापं. आणि इथे शेवटला दिलेलं आहे नेक अँगल दिलेलं आहे आपण इथे 60. तर आता आपण ड्रॉइंग काढायला सुरुवात करूया. सर्वात अगोदर सेंटर लाईन काढून घ्यायचे, जे तुम्ही बॉर्डर राखलेला आहे त्याच्या साह्याने तुम्ही इकडं सरळ पॅरलल धरून तुम्ही एक व्हर्टिकली उभी लाईन सेंटर लाईन आखू शकता. सेंटर लाईन आखली आहे मी. तर ह्याच्या अगोदर सेंटर लाईन आखल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला डी काढूया. सर्वात अगोदर डी काढण्यासाठी काय करायचं आहे, एक आपण आडवी लाईन इथे टाकूया. तर ह्याचं आपल्याला दोन व्ह्यू काढायचे आहेत, एक येणार आहे तुमचं फ्रंट व्ह्यू आणि एक टॉप व्ह्यू येणार आहे. इथे एक फ्रंट व्ह्यू येणार आहे तुमचा आणि एक टॉप व्ह्यू येणार आहे. तर आपण फ्रंट व्ह्यूसाठी पहिला शंक काढून घेऊया. लांबला 90° लाईन आपली इथे, हे बरोबर 90° येणार आहे. शेतकऱ्याच्या साह्याने तुम्ही इथे लाईन आखा, फिकट लाईन आखायची सुरू सुरुवातीला. त्याच्यानंतर पहिलं डी किती दिलं इथे, 20 दिलेलं आहे. तर आपण याच्या सेंटरपासून 20, म्हणजेच दोन्ही साईडला तुमचं 10-10 माप येऊन जाईल. साह्याने इथे इकडेला आपण समांतर धरूया आणि इकडनं त्याचा शंक काढून घेऊया. त्याचे हे तुमचं येणार 20 माप असणार आहे. त्याच्यानंतर इथे यांनी दिलेलं आहे हेड हाईट, म्हणजे तुमची काय उंची येणार आहे ते रिवेटची, त्याची त्याने उंची दिलेली आहे 0.7 × 20, बरोबर आपल्याला 14 आलेलं आहे. तर इथे आपण पहिला अगोदर 14 माप घेऊन इकडनं पहिलं मार्क करूया. इथे 14 हे काहीतरी इथे येईल तुमचं असं पॉईंट आलं तुमचं 14 वर. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे हेड डायमीटर, ते त्याच्यानंतर दिलेलं त्याने हेड डायमीटर. डायमीटरचं डिस्टन्स किती आलं तुमचं, माप किती आलं तुमचं 32. 32 म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला 16 16 घ्यायचं आहे. 16 मार्क करूया आपण इथे,
इथे हे तुमचं हे डायमीटर एवढं येणार आहे, त्याच्यानंतर हे 32 एवढं, 51 16 51 16, तर हे आपण 32 माप सध्या डार्क करून घेऊया. तर आपल्याला हे सध्या हे डायमीटर काढतो आहे आपण कंपासमध्ये, हेडचं माप घ्यायचं आहे आपल्याला सेंटरपासनं. डायमीटर दिलं म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, रेडियस. रेडियस किती येणार आहे, हे 16 येणार आहे. आणि हेडचं उंची किती दिली आपल्याला, 14. 14 आपण पॉईंट काढलेला आहे पहिलंच. पेन्सिलचं हे हा पॉईंट आपल्याला, पेन्सिलचा हा पॉईंट तुम्हाला 14 ठेवायचा आहे इथे. आणि हे पण तुम्हाला हे तुम्हाला सेंटर लाईनवर ठेवायचं आहे. त्याच्या सहाय्याने तुम्ही काढू शकता इथे. आला तुमचा हेड, ह्याची इथनं उंची येणार आहे तुमचं 14, आणि हे पूर्ण डायमीटर येणार आहे तुमचं 32. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे, ह्याने काय दिलेला, नेक गॅप, नेक बिटवीन हेड अँड शंक, हा शंक आला तुमचा आणि हा हेड आला, तर याचा गॅप दिला त्याने 2.5. तुम्हाला इथनं हे 2.5 आपल्याला लाईन आखायची आहे. इथनं आपल्याला 2.5 ही लाईन आखायची, हा तुमचा गॅप येणार आहे. त्याच्यानंतर त्याने दिलेलं आहे नेक अँगल, नेक अँगल दिलेला आहे इथे आणि 60. तर ह्याच्यानंतर आपण नेकचा गॅप घेतलेला आहे इथे 2.5. आपल्याला त्याच्यानंतर करायचं आहे नेक अँगल, डी घेतलेला आहे, हेड डायम हेड हाईट घेतली आपण, हेड डायमीटर झाला, नेक गॅप झाला. आता हे नेक अँगल काढायचं आपल्याला, आपल्याला 60 डिग्री दिले, 60 डिग्री म्हणजे टोटल 60 डिग्री येणार आहे. त्यामुळे आपण नेकचं इथे आपण माप घेतलं आहे 2.5. आता आपण 60 डिग्री म्हणजे तुम्हाला उजव्या साईडला 30 डिग्री ह्या पॉईंटपासून 30 डिग्री घेतला, आणि डाव्या साईडला ह्या पॉईंटपासून 30 डिग्री घेतला, तर टोटल मिळेल तुमचा 60 डिग्री येऊन जाईल. तर इथून आपल्याला सेट स्क्वेअर ह्या पॉईंटवर कोन मापकच्या साईने इथनं हे 90 डिग्रीवर मेजर करायचं आहे. ते 90 आलेलं आहे, इकडनं आपण मेजर करूया 10 20 30, म्हणजे जवळपास हे इथे 30 डिग्री येईल तुमचं. इथे 1 2 3 ते 10 20 30 तुमचं इथे 30 डिग्री येईल, आणि ह्या अँगलवरनं परत तुमचा 90 डिग्री घेतलेला आहे. 10 20 30 60 मार्क केला आपण इथे. हे जर लाईन तुम्ही जॉईंट केलं आहे निकलं, तर हे तुमचं 60 डिग्री येऊन जाईल इथे. लाईन फक्त हेड आणि नेकच्या मध्ये जॉईंट करायचं आहे. सेक्शन लाईन दाखवायचे, सेक्शन लाईन जास्त का, सेक्शन लाईन दाखवायच्यात आपल्याला जवळपास 45 डिग्रीमध्ये येणार तुमच्या, 45 डिग्रीमध्ये सेक्शन लाईन येणार. फ्रंट व्ह्यू काढलेला आहे, तर याच्या सध्या आपण माप देऊया इथे. हे आहे आपलं डी, डी बरोबर आहे आपला 2. त्याचबरोबर
हेड हाइट है 0.60 डायमीटर है तुमचा 1.6 डी। त्याच्यानंतर आहे तुमचं नेक, नेकचा गॅप आहे तुमचा 0.125 डी 0.15 डी। त्याच्यानंतर आहे तुमचं नेक अँगल, नेक अँगल आहे 60, हे तुमचा झाला कंटिन्यू रिवीट स्नॅप हेड रिवीटचा तुमचं फ्रंट व्ह्यू झाला आहे इथे। तर आता आपल्याला टॉपिक काढायचा आहे, रिवर्टचा तर आपण इथे टॉपिक काढूया। टॉपिकमध्ये काय तुम्हाला वर्ण बघितले तर टॉपिकमध्ये तुम्ही वर्ण बघितले तुम्हाला रिवर्टचं हेड दिसणार आहे आणि हे दृश्यांक दिलेलं आहे तुम्हाला तुम्हाला व्हिडिओमध्येच डॅश लाईनमध्ये काढावा लागेल। वर्ण बघितल्यानंतर तुम्हाला शंक दिसणार नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त वरचा हेडचा डायमीटर काढायचा आहे आणि शंकचा डायमीटर काढायचा आहे। ते शंकचं डायमीटर आहे तुमचं ते हिडन लाईनमध्ये येईल। तर इकडे आपण बघ सेंटर लाईन आखलेली आहे, एक आपण सेंटर घेऊया एक समजे इकडे सेंटर लाईन काढूया इथे टॉपिक काढताना सेंटर पण मिळेल आपल्याचं। हेडचं डायमीटर आपला 32, त्याचा रेडियस आपला 16, रेडियस 16 घेतला बरोबर। आपण जर रेडियस म्हणजे त्रिज्या, त्रिज्याच्या सॅन आपण त्याचा काढू शकतो। आपण हेडचं डायमीटर काढलेला हा तुमचा टॉप व्ह्यू झाला इथे। त्याच्यानंतर आपलं डी, डी आहे आपलं 20 cm डायमीटर, त्याच्यावर आपलं रेडियस येणार, त्रिज्या येणार त्याची 10, जे शंग येणार ते आपलं हिडन लाईनमध्ये येणार आहे, त्यामुळे हिडन डॅश लाईनमध्ये येणार आहे, ते डॅश लाईनमध्ये पूर्ण करायचं आहे। हा झाला शंगचं डायमीटर, हे आता पूर्ण झालेला आपला हा रिवीटचा टॉप व्ह्यू काढलेला आहे। टॉप ते तुम्ही एक डायमेन्शन दाखवू शकता, याचं डायमीटर डायमेन्शन दाखवलेलं आहे, पण तुम्ही इथेही डायमेन्शन दाखवू शकता। सूत्रांना आहे तुमचे नाव असतात। आपण आता इथे फ्रंट व्ह्यू काढलेला आहे स्नॅप हेड रिवीटचा आणि इथे
ते टॉपिक काढलेलं आहे.